ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झालेला आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे. मोठ्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालेला आहे. आज सकाळपासून सगळीकडचंच वातावरण थोडं बदललेलं दिसत होतं. कुठे ढगाळ वातावरण होतं, कुठे धुकं दिसत होतं, तर कुठे उष्णता वाढल्याचं सुद्धा जाणवत होतं. यात अचानक नवी मुंबईत पावसाला सुरुवात झाली. अधिक माहिती जाणून घेत आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून. स्वाती, अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ सुद्धा उडाली असणार. नक्कीच सुवर्णा, आज अचानक हा पाऊस आला. एकतर गेले 7 ते 8 दिवस गर्मी वाढली होती, रोज कडक ऊन पडत होतं आणि त्याच्यामध्ये अचानक दुपारी ऊन असतानाच 3 वाजण्याच्या सुमारास अचानक काळोख पडला आणि ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडासह जोरदार वाऱ्यासह नवी मुंबईमध्ये पाऊस पडतोय. अजूनही पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे जे नवी मुंबईकर जे चाकरमानी बाहेर पडलेले होते किंवा कामानिमित्त आहेत त्यांच्या मात्र एकच त्रेधा तिरपटूर आली. छत्री जवळ नाहीये किंवा चालत जात असताना मात्र त्याने ह्या पावसाचा आनंद घेतानाही काही लोक दिसत होते. परंतु या उकाड्यामध्ये हा पाऊस पडल्यामुळे मात्र थोडासा गारवा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी सुखद असं वातावरण या आठवडाभर गरम वातावरण आणि त्यानंतर आता अचानक आलेला गारवा, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद सुद्धा झाला असणार. धन्यवाद स्वाती संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.